विद्यार्थी मित्रांनो या पूर्वीच्या तासिकेमध्ये आपण अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार कसा करावायचा याविषयी माहिती पाहिली. आज आपण शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये कशा पद्धतीने उदाहरण विचार जाऊ शकतात याविषयी माहिती पाहूया. प्रथमतः गुणाकार. एक उदाहरण घेऊया. 11^4 × 3^7. आपण पाहिलेलं आहे की अपूर्णांकाचा गुणाकार करताना अंशस्थाने अंशाचा गुणाकार करायचा. 11^3 × 4^7. 11 × 3 = 33 आणि 4 × 7 = 28. या ठिकाणी 11^4 × 3^7 या अपूर्णांकाचा गुणाकार आलेला आहे 33^28. यानंतर अशाच पद्धतीचं दुसरं उदाहरण आपण पाहूया. 7^2 × 4. या ठिकाणी या अपूर्णांकात आपल्याला गुणाकार करावायचा आहे. म्हणून आपण कसं करणार पहा की या ठिकाणी 4 छेद नाही परंतु कोणत्याही संख्येला 1 हा छेद असतो. म्हणून 7^4 / 2^1. आता पहा आपण शिकलेलो आहोत की संक्षिप्त रूप दिल्यानंतर देखील आपल्याला गुणाकार करणं सोपं जातं. म्हणून या ठिकाणी 2 ही संख्या आणि 4 ही संख्या, 2 पटीमध्ये 4 आहे. 2 × 2 = 4. आता 7 × 2 = 7 × 14. छेदस्थानी 1 × 1 = 1. 14/1 असं उत्तर आलेलं आहे. परंतु अपूर्णांकामध्ये 1 नाही दिला तरी चालतो. म्हणून या ठिकाणी उत्तर आलेलं आहे 14. म्हणून 7^2 × 4 या अपूर्णांकात उत्तर आलेलं आहे 14. यानंतर शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये अपूर्णांकाचा भागाकार याविषयी विचार जाणाऱ्या उदाहरणाचा आपण अभ्यास करूया. पहा भागाकार. भागाकार 23/8/2^4 हे उदाहरण आपण पाहणार आहोत. अपूर्णांकाचा भागाकार करताना यापूर्वी आपण पाहिलेलं आहे की अपूर्णांकाचा भागाकार करताना पहिला अपूर्णांक आहे तसाच लिहावायचा. उदाहरणार्थ 23/8 आणि दुसऱ्या अपूर्णांकाच्या गुणाकार व्यस्ताने त्या ठिकाणी गुणायचं. म्हणजे 2/4 व्यस्त गुणाकार व्यस्त आलेला आहे 4/2. आता येथून पुढे आपल्याला माहित आहे की आपण प्रथमतः संक्षिप्त रूप द्यायचं आणि संक्षिप्त रूप दिल्यानंतर आपण गुणाकार करणार आहोत. या ठिकाणी 2 × 4 = 8. नंतर 2 × 2 = 4. आता अंशस्थाने अंशाचा गुणाकार 23/1/2^2. अंशस्थाने आपण 23/1 = 23 छेदस्थाने 2 × 4. उत्तर आलेलं आहे 23/4. म्हणजे 23/8/2^4 या अपूर्णांकाचा भागाकाराचं उत्तर आलेलं आहे 23/4. यानंतर आपण अपूर्णांकाचं दुसरं उदाहरण पाहूया. 3/2/2/6/5 या अपूर्णांकाचा आपल्याला काय करावायचं आहे भागाकार. भागाकार करत असताना पहिला अपूर्णांक आहे त्याच पद्धतीने लिहून घ्यायचा. 3/2 आणि दुसऱ्या अपूर्णांकाच्या गुणाकार व्यस्ताने गुणायचं. 6/5 या अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त आहे 5/6. या ठिकाणी आता आपण काय करणार आहोत की अंशाचा गुणाकार अंशस्थानी 3/5/2^6. आता या ठिकाणी संक्षिप्त रूप जात आहे का तर जाते. पहा 3 पटीमध्ये 6 ही संख्या आहे. या ठिकाणी संक्षिप्त रूप देऊन घेऊया. 3 × 3 × 3 × 6. आता अंशाचा गुणाकार अंशस्थानी 5/5/2^4. इथं उत्तर आलंय की 5/4 म्हणजे 3/2/6/5 या अपूर्णांकाचा भागाकार आलेला आहे 5/4. अशा पद्धतीची उदाहरणं आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकतात. आपण ते आनंदाने व्यवस्थित सोडवायची. धन्यवाद.